नमस्कार, अपर्णास किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या डिश आवडीने बघत आहात आणि मला भरपूर प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तुम्ही पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ बघत असाल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माझ्या रेसिपीज बघायला मिळतील. आपण आता सूपचे एपिसोड सुरू केलेले आहेत. सुंदर असा टेस्टी सूप आपण करणार आहोत. बघा कोणतं सूप करते मी. तर आपण हे कोरिएंडर सूप, लेमन कोरिएंडर किंवा कोरिएंडर सूप असं करतो. त्यासाठी आपण फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे, एकदम हिरवीगार. आता कोथिंबीरीचे दिवस आहेत, बघा छान कोथिंबीर घेतलेली आहे मी. कोथिंबीरीच्या अशा आपण काड्या पण घेतलेत, काड्यांना वास चांगला असतो आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मी काय काय साहित्य घेतलेलं आहे, तर लसूण असा एकदम बारीक चिरून, साधारण एक छोटा गड्डा, एखादी मिरची बारीक चिरून, लेमन ज्यूस असा लिंबाचा मी रस काढून घेतलेला आहे एक टीस्पून किंवा अर्ध्या लिंबाचा, अर्धा चमचा मिरे पावडर, मीठ घेतलेलं आहे एक अर्धा टीस्पून, साखर अर्धा ते एक टीस्पून. बस एवढं साहित्य आणि पाणी भरपूर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, आणि एक टीस्पून आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट लागणार आहे. आपण आता काय करतोय बघूया. पाणी मी इकडे उकळत ठेवलंय, त्यामध्ये मी कोथिंबीर घालतीये. त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या आहेत ह्या सुद्धा मी त्यामध्ये घालतीये. ह्या छान शिजू द्यायचं, त्याचा स्टॉक तयार व्हायला पाहिजे. मोठ्या गॅसवरती हे मी शिजवतीये. भरपूर पाणी घातलेलं आहे मी. पौष्टिक आणि छान असं हे सूप असतं. झाकण ठेवून आपण कोथिंबीर एक 5 ते 10 मिनटं शिजू द्यायची, त्याचा स्टॉक चांगला तयार व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर कोथिंबीर मी मिक्सरमध्येही फिरवून घेणार आहे. हे बघा एकदम छान असं पाणी हिरवं व्हायला लागतं. आणि आपण आता ही गाळून घ्यायची. मी गॅस बंद करते आणि मिक्सरमध्ये आपण ही कोथिंबीर फिरवून घ्यायची आणि मग पुन्हा आपण एकदा ती शिजवायची. ही अशी कोथिंबीर आपण हे पाणी पण सगळं आपण वापरणार आहे. स्टॉक झाला हा कोरिएंडर स्टॉक, कोथिंबीरीचा स्टॉक झाला. ही आता कोथिंबीर मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. हे पाणी आपण वापरायचं आहे. थोडीशी गार होऊ दे, गरम आहे एकदम ना, वाफ जाऊ दे, म्हणजे आपण ती मिक्सरमध्ये फिरवूया. ठीक आहे, गार पाणी घालते मी कोथिंबीरीत आणि हे मी मिक्सरला फिरवून घेते. आता मगाच आपला स्टॉक होता त्यामध्येच आपण हे कोथिंबीर आत्ता जी मिक्सरला मी बारीक केली ही बारीक गळण्याने गळते मुद्दाम, की चौथा त्याचा खाताना यायला नको म्हणून असं हे पण छान नाही, तर पुन्हा तुम्हाला दोनदा गाळावी लागेल. हे बारीक आकाराच्या गाळण्याने आपण
ह्याच आपण सगळं गाळून घेतलेलं आहे. कोथिंबिरीचा स्टॉक होता, स्टॉक म्हणजे कोथिंबिरीचं शिजलेलं पाणी, भरपूर पौष्टिक असते कोथिंबीर. आपण आता काय करतोय बघा, मी बटर घेतलेलं आहे साधारण एक चमचा, ते थोडंसं पातळ झालं की त्यामध्ये आपण लसूण बारीक चिरलेला आणि मिरची, एकच मिरची, खूप तिखट नको, पण मिरचीचा स्वाद त्यालामध्ये उतरायला पाहिजे सूपला, एवढंच बघायचं. लसूण आणि मिरची लगेच आपण त्यामध्ये स्टॉक होतायचं. खूप छान टेस्टलाही छान आणि दिसायलाही छान असं सूप आहे. आता हे परत उकळत ठेवायचं आणि त्यामध्ये मी काय काय घालते बघा. एक टीस्पून कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातली मी, असं पाणी घालायचं कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं, म्हणजे ती थिक होते. हे बघा, खूप आपल्याला घट्ट नकोय सूप, हे पातळच असतं. मीठ चवीप्रमाणे साधारण पाव टीस्पून क्वांटिटीवर आहे. खूप गोड नको, अगदी अर्धा चमचा साखर, ब्लॅक पेपर पावडर, मिरे पावडर घालतो आपण साधारण अर्धा चमचा, आणि आपण लेमन कोरिएंडर सूप करतोय हे, म्हणून लिंबाचा रस घालायचा. काय आहे की सूप हे काळं पडू शकतं जास्त वेळ तुम्ही ठेवलं तर, लिंबाच्या रसाने टेस्ट छान येते आणि काळंही पडत नाही आणि पौष्टिक. लिंबाचा रस घातला मी. आता हे उकळू द्यायचं चांगलं. दाखव, असं हे आपलं सूप तयार झालेलं आहे. हे आपण छान असं सर्व करतो. फार बघा हे पातळ नाही, ह्याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम घट्ट नाही आहे हे. यावरती आपण गार्निशसाठी थोडी फ्रेश कोथिंबीर यामध्ये वर घालतो अशी, आणि थोडंसं आपण अमूल बटरसुद्धा यामध्ये घालतो. ह्याचं आपलं सूप. असं आपलं हे कोरिएंडर सूप तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे जरूर करून बघा, सर्वांना निश्चित हे आवडेल. आणि अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.